दिनांक 20 जून रोजी रात्री 2:25 सुमारास मनोर येथे मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या गुजरात वाहिनीवर मनोर पोलीस गस्तीवर असताना चिलारगावच्या हद्दीत रोडच्या बाजूला एक लाकडाने भरलेला संशयित ट्रक पोलिसांच्या निदर्शनास आला. मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार PD पाटील व पोलीस उपनिरीक्षक विलास कोथे यांनी या ट्रकची चौकशी केली असता लाकडाने भरलेल्या या ट्रकच्या केबिनमध्ये महाराष्ट्रीयन दारूचा 1,26,030 रुपये किमतीच्या विविध ब्रँडच्या दारूचा साठा असल्याचे आढळले. विनापरवाना वाहतूक करणारा GJ08AQ0109 क्रमांकाचा टाटा कंपनीचा ट्रक चालक जमाल हुसैन सुहाना राहणार राजस्थान तसेच सालीमभाई गुड्डा सुहाना समाखान राहणार राजस्थान यांना अटक करून टाटा कंपनीचा ट्रक जप्त करण्यात आला आहे. मनोर पोलिसांनी 9,26,030 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे. मनोर पोलिसांकडून मोठी कारवाई सुद्धा या ठिकाणी करण्यात आली आहे. या ठिकाणी लाकडांच्या ट्रकमध्ये दारू जी आहे ती दारू पकडण्यात आली. मनोर पोलिसांना हे दारू पकडण्यात मोठं यश आलं आहे आणि ह्याच्यामध्ये जी दारू आहे ती महाराष्ट्रीयन दारू आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि कालची ही घटना आहे. काल रात्री 2:30 दरम्यान हा ट्रक पकडण्यात आला आहे. तुम्ही पाहू शकता तिथे लाकडं भरलेले आहे आणि त्याच्या पुढे तिथे हा जो ट्रक आहे ते तुम्ही या ते दाखवते मी. ह्या ठिकाणी जो आहे हा जो कॅबिन इथे का सर सर कसं काय संशय आला का तुम्हाला? एक संशयित ट्रक आहे ही आणि या संशयित ट्रक मधून त्यांनी दारू जप्त केली आहे. किती आरोपी आहे सर ह्याच्यामध्ये? 2 आरोपी. हा ट्रक जो आहे हा गुजरातवरून येत होता. मुंबई अच्छा मुंबईवरून हा ट्रक राजस्थानला जात होता आणि ह्या ट्रकला चिल्लार फाटा इथे अडवलं ह्या पोलिसांनी मनोर पोलिसांनी आणि हा ट्रक इथे मनोर पोलीस ठाण्यामध्ये हा जप्त करण्यात आला आहे आणि 2 आरोपी आहे त्यांची चौकशी सध्या सुरू आहे आणि मनोर पोलिसांकडून अधिक तपास याबाबत सुरू आहे.